नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मार्च महिन्यातल्या चालू घडामोडीचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले ते व्हिडिओला लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करा. आता मनाचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झालेले अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आणि याचं प्रकाशन नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, उत्तराखंड राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला त्यांच्या राज्याची उन्हाळी राजधानी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गैरसैन. गैरसैन हे उत्तराखंड राज्यामधील चमोली या जिल्ह्यामध्ये असलेलं तालुक्याचं ठिकाण आहे, आणि याच ठिकाणाला आता या उत्तराखंड राज्य सरकारने त्यांच्या राज्याची उन्हाळी राजधानी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, गैरसैन. गैरसैन आहे उत्तराखंडची उन्हाळी राजधानी. मॅपमध्ये बघा, हा आहे उत्तराखंड राजधानी आहे. देहरादून राज्यपाल आहेत बेबी रानी मौर्य, आणि मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्र सिंह रावत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने प्रति महिना 300 युनिट वीज वापरणाऱ्या कुटुंबियांना प्रतिमहा 100 युनिट वीज फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झारखंड. झारखंड या राज्याने नुकतंच त्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे 2020-21 वर्षासाठी, आणि याच अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे, आणि आता त्यांच्या राज्यातील 300 युनिट वापरणाऱ्या कुटुंबांना आता प्रति महिना 100 युनिट वीज फ्री देण्यात येणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, झारखंड. झारखंड मॅपमध्ये बघा, हा आहे झारखंड राजधानी आहे रांची. राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू, आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. पुढचा प्रश्न, बीसीसीआयच्या सल्लागार समितीने खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुनील जोशी. सुनील जोशी हे भारताचे माजी क्रिकेटर आहेत, आणि यांची नुकतीच बीसीसीआयच्या सल्लागार समितीने भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. या सल्लागार समितीमध्ये माजी क्रिकेटर मदन लाल, आर पी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. यांच्या समितीने आता यांची, या सुनील जोशींची, भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, सुनील जोशी. ही निवड केलेली आहे बीसीसीआयने. बीसीसीआय म्हणजे लॉन्ग फॉर्म होतो बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. बीसीसीआयची स्थापना झाली होती 1928, मुख्यालय आहे मुंबईला. सध्याचे अध्यक्ष आहेत सौरभ गांगुली, आणि सीईओ आहेत राहुल जोहरी. पुढचा प्रश्न, सार्वजनिक परिवहन सेवा सर्वांना मोफत करणारा जगातील पहिला देश कोणता आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लक्झमबर्ग. लक्झमबर्ग हा एक युरोपातला देश आहे, आणि हा देश आता सार्वजनिक परिवहन सेवा सर्वांना मोफत करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. एका रिपोर्टनुसार या लक्झमबर्गमध्ये जवळपास 1000 लोकांमागे 670 एवढ्या फोर व्हीलर किंवा कार्स आहेत. यामुळे या लक्झमबर्ग या देशामध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे, सोबतच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता या देशाने त्यांच्या देशामध्ये सार्वजनिक परिवहन सेवा सर्वांना मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, लक्झमबर्ग. लक्झमबर्ग मॅपमध्ये बघा, हा आहे लक्झमबर्ग. कॅपिटल आहे लक्झमबर्ग सिटी. या लक्झमबर्गचे पंतप्रधान आहेत झॅव्हियर बेटल, आणि करन्सी किंवा चलन आहे युरो. खालीलपैकी कोणाची तुर्की या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संजय कुमार पांडा. संजय कुमार पांडा हे 1991 बॅचचे IFS ऑफिसर आहेत, आणि यांची नुकतीच तुर्की या देशामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. 500 T20 सामने खेळणारा पहिला क्रिकेटर होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, किरण पोलार्ड. किरण पोलार्ड हा एक वेस्ट इंडिजचा क्रिकेटर आहे, आणि याला नुकतंच आता 500 T20 कसोटी सामने खेळलेले आहेत, आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटर ठरलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, किरण पोलार्ड. पुढचा प्रश्न, भारतीय नौसेनेने कोरोना व्हायरसमुळे नुकताच खालीलपैकी कोणता बहुराष्ट्रीय नौसैनिक सराव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मिलन 2020. मिलन 2020 हा एक बहुराष्ट्रीय नौसैनिक सराव आहे. यामध्ये जवळपास 40 देशातील नौसेना सहभागी होणार होत्या. हा सराव 18-28 मार्च 2020 या कालावधीमध्ये विशाखापट्टणम या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता, परंतु आता कोरोना व्हायरसमुळे या सरावाला स्थगिती देण्यात आलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, मिलन 2020.
आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मार्च. 4 मार्च हा दिवस 1972 या वर्षापासून भारतामध्ये दरवर्षी भारतीय सुरक्षा दलांना सन्मान देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय हॉकी संघ कोणत्या क्रमांकावर आहे. ऑप्शन्स आहेत 1, 2, 3 आणि 4. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.